की मी आज पवार साहेबांबरोबर 91 पासून आहे, 10, 20, 30, 32, 33 वर्ष झाले. अनेक वेळेला जे आहे शिवाजी महाराजांचं नाव ते घेतात, त्यांच्या इतिहासाची उजळणी सुद्धा करतात. पण राज ठाकरे यांनीच पवार साहेबांची एक प्रकट मुलाखत घेतली होती आणि त्या प्रकट मुलाखतीमध्ये हा प्रश्न राज ठाकरे यांनी पवार साहेबांना विचारला होता. त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज तर सर्व महाराष्ट्राचेच आहेत, असा एकही घटक नाही को छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याच्या मनात आदर नाही असा घटक नाही. पण त्यानंतर जे आहे राज्यामध्ये वेगवेगळ्या अनेक जे काही समाजसुधारक होऊन गेले विशेषतः, आणि त्यांनी ज्या काही व्यथा समाजाच्या व्यथा, शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते म्हणजे त्यांनी राज्यक्रांती केली, सगळ्यांना बरोबर घेतलं, सर्व समाजांना बरोबर घेतलं. पण पुढे शाहू आंबेडकरांनी जे आहे सामाजिक क्रांतीमध्ये फार मोठं काम केलं, आणि म्हणून पवार साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की या सर्व महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर हे आवश्यक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आपले एकूण एक जणाचा सगळा महाराष्ट्र, म्हणजे जे फुले शाहू आंबेडकरांना मानतात ते सुद्धा सगळे महाराजांना मानतातच, त्यांच्यामुळे प्रश्नच येत नाही. पण फुले शाहू आंबेडकरांना मानणारे वेगवेगळे जे काही घटक आहेत त्यांनी एकत्रित राहावं, राज्य एकत्रित राहावं म्हणून मी ते बोलतो. पण त्याचबरोबर पुढे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये आपल्यापैकी कोणी गेला किंवा आपल्या नेत्यांबद्दल तर ते मराठा असा त्याचा उल्लेख करतो, ते मराठा लीडर. पण मराठा लीडर जेव्हा ते म्हणतात त्या अर्थी ते मराठा जातीबद्दल बोलत नाही, म्हणजे महाराष्ट्रातला आमच्यासारखा गेला किंवा काय म्हणतात तुमच्या वंजारी समाजाचा मोठा नेता गेला किंवा कोण, तर ते सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना मराठाच म्हणतात, ते मराठा लीडर आहे म्हणजे महाराष्ट्रातला नेता आहे. तर असा हा जो जे उत्तर जे आहे ते आता सगळे मंत्री आम्ही कर्नाटकमध्ये काम करतो म्हणून सांगण्यासाठी जाण्याची काय आवश्यकता नव्हती. किंवा आजकाल काही मंत्री इथे राहिले असते, त्यांनी निर्णय घेतला असता, आपल्याकडे मोबाईल आहेत, आपल्याकडे व्हिडिओ कॉल आहेत, निर्णय घेता आले असते ना, परंतु निर्णय होत नाही. महाराष्ट्रात आले तो त्याच्या विरुद्ध, तो त्याच्या विरुद्ध, तो त्याच्या विरुद्ध, उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध, उद्धव ठाकरे त्यांच्या विरुद्ध, हे असंच सगळं चाललेलं आहे ना. मी तर पवार साहेबांना म्हटलं की म्हणजे मग गमतीनं त्यांच्यासमोर की म्हटलं हे जे पवार साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर हे 2-3 दिवस जे मध्ये गेले त्याच्यामध्ये म्हणजे आम्हा NCP लोकांचे सुद्धा जे आहेत मुखवटे म्हणजे दर्शन व्हायला लागलं, TV मध्ये पवारसाहेब दिसायला लागले, आम्ही दिसायला लागलो, काय आणि लोकांना पण बरं वाटलं की अरे बरं झालं, तेच तेच दिल्लीचे चेहरे, तेच तेच महाराष्ट्रातले चेहरे, तेच तेच भांडणं, याच्यापासून काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे गमतीचा भाग म्हणून. पण सांगण्याचा दुसरा भाग असा आहे की एरवी मग तेच चालत आहे ना, एकमेकाची उणे दुणे काढण्याचं काम. तसं काय तर लोकांनी काय पाहायचं आणि काय बोलायचं यांच्या बाबतीमध्ये. उद्धव ठाकरेंना येऊ देणार नाही, अरे येऊ देणार नाही का, त्यांना जाऊ द्या, त्यांना अभ्यास करूया, तुम्ही जा, तुम्ही अभ्यास करा, काय खरं काय खोटं काय, लोकांचे प्रश्न काय आहेत, जे उद्योग आणतात त्यांचं म्हणणं काय ऐका आणि राज्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्या.
असं जमणार कोणी आला की आपण त्याला विरोध करायचा आणि काढून द्यायचं हे बरोबर नाही. अगोदर खात्री तर करून घ्या सगळ्यांची की हा ही अडचण असल्यामुळे आपल्याला करायचं आहे. आता तिथे तुम्हाला असं काल मी पाहिलं राज ठाकरे पण तेच म्हणाले, उद्धव ठाकरे पण तेच म्हणाले की तिथे जे आहे काही प्राचीन कातळ शिल्प जे आहे तिथे आहे. आता हे सगळे नष्ट करणार आहेत का? आणि त्यांनी फार बरोबर सांगितलं राज ठाकरे यांनी सुद्धा. हा प्रश्न इनोकडे गेल्यानंतर इनो ताबडतोब त्यांना सांगणार आहे की तिकडे तुम्ही काय करू नका, कारण तो एक जागतिक ठेवा असतो हा सगळ्यांचा हजारो वर्षापूर्वीचा, त्याला कोणी धक्का लागू नये असं सगळ्या जगाचं म्हणणं आहे. आता ते जो जे उत्तर जे आहे ते पवार साहेबांनी राज ठाकरे साहेबांना दिले. माझा आता परत विनंती आहे की ठीक आहे राजसाहेब, तुम्ही पण महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर सगळ्यांना बरं वाटेल. छत्रपतीचं नाव घ्या आणि फुले शाहू आंबेडकरांचं सुद्धा नाव आपल्या आपण जर कुठे कुठे जर बोललात काय तर ते अधिक चांगलं होईल. प्रबोधनकार ठाकरे जे आहेत आपण पाहिलं त्यांनी त्यांनी सुद्धा जे आहे फुले शाहू आंबेडकरांच्याच विचारावर बरस काम केलेलं आणि पुस्तकं त्यांची जी आहेत लिहिलेली जी आहेत जी माझ्या संग्रह मी वाचतो काम केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे सगळ्यांनाच घ्यावं सगळ्यांचे नाव बिघडतो कुठे आपल्याला काय.